नमस्कार एंड वेलकम टू साहित्य अकादमीज वेबलाइन लिटरेचर सीरीज। नमस्कार। दिस सेगमेंट ऑफ द सीरीज इज मेंट फॉर कोंकणी लिटरेचर रीडिंग्स एंड एट द फोरम वी हैव विद अस डॉक्टर हनुमंत चोपड़ेकर जी, देन तेजश्री गोपाल प्रभुगांवकर जी and Pushpa Nair. Of these three, two are poets and Hanumanta ji will read out his short story. At the outset, I invite Hanumanta ji to read out his short story. Hanumanta ji is an eminent Konkani poet, playwright and critic. He has 17 publications to his credit, which include his poetry, plays and criticism. He is associate professor in the department of Konkani of Parvati Bai College in Goa. He is a recipient of Konkani Bhasha Mandal Award, Goa Konkani Academy Sahitya Puraskar, Megasham Nayak Yuva Puraskar, and in connection with his plays he has received a number of awards as well. Currently, Hanumant ji is a member of Sahitya Akademi's Konkani Advisory Board. Hanumant ji, hearty welcome to this forum. I request you to read out your short story. Namaskar. Maja kathiche naav asa Kin Kuwadi. Patoder hav sapnatlan samko gusmotun jago jata. Kitne bhayankar sapna jata. उडास काढल्यावर सर्व घाम सुटला। फक्त सपनाचा अर्थ स्पष्टपणान कळस ना, त्या सपनाचो निश्चित असो आता उडासूच जायना। पण त्यो काळ्यो सावळ्यो आता फाटीक लागिल्ले वरी म्हाका दिसता। त्या सावळ्यांचे कोडे मात अजून सुटूंक ना। त्या कोड्यांचे असंख्य प्रश्न जाऊन म्हणजे भोवतणी लागल्यात म्हाका दिसता। संदाचा तू ताणी माझी फाट सोडली ना। सगळे प्रश्न उदका वांगडा धुवून वचचे असोय प्रयत्न केलो, पण आता तोंडूय धुतले तरी ते फाट सोडले। प्रश्न म्हजे भोवतणी काय हांव प्रश्ना भोवतणी घुता हे मात समजूपाक वाटता। टिंग टोंग दाराची बेल वाजता, न्यूज पेपर बायलांसून आवाज येता। हांव उठता, दार उगडी नासतना सकयले खाचीतल्यान वर्तमानपत्र ओडून घेता। घटकान सच्चेवरी च्या मेजार दवरून वता, वॉल्तेरार लवंडता, वर्तमानपत्राची घडी सोडयता, पहिल्याच पानार उठी नदर मारता, कांपालार तिगा चलियांची ती आकांताची खबर वाचून आणि ते फोटो पळून काळीच। पण इंडिया आणि पाकिस्ताना मध्ये चलिले टेस्ट मॅचीचो स्कोर म्हाका पळोवपाक नासता, त्या पानार हांव घडीच घालता, वाचून निश्चता। वर्तमानपत्र मेजार दवरून कोर्स रजिस्टर घेऊन बसता। घराकडे झमक काढू नका, तो कॉलेजीन काढा, लायटीचे आणि फोनाचे बिल आयला मातशे पळयात। काल परच्यो चिठ्यो मेजार असतात तेवूय उघडात, भावाची बी आसत म्हज्याची आपल्या भावाचो। हांव सगळ्यांत पयली फोनाचे आणि लायटीचे बिल पळयता, पळोवन आंग काढता। हो फोन एक दीस फोनान घालतलो, शब्द भायर सुटनात, पोट आपूणच शिविल्ले बरी घट्ट जातात, हात चीट उगडटात। बाकी बरें चिकटायला, हांव सहजतान चीट वाचता। मोगाळ सर, नमस्कार। हांव विद्या विद्यार्थी, पयली बी क्लास ना सर, पांचवी क्लास, सरकारी हायस्कूल पाळी निमणो बाग वळखले। तुम्ही म्हणणार तुमचा उघडा कसो येलो? सर, तुम्ही आमका 3 महिने शिकयल्यात, मागीर तुम्ही व्हडले कॉलेजीन शिकपाक गेल्यात, वर्सा जाली त्या गजाली तुम्ही आमकां विसरल्यात वाटतले। पूण सर, आमी सदांच तुमची याद काडटात। हांवें 8 वेक आपटी घाल्ली सर, आतां कामाक वयता तरी तुम्ही आमकां याद आता तुमका, आमका सगळे याद असा सर,
तुमचे वाडी गेम सगळे सगळे सर आमची व्हीआयपीची मैत्री अजून घट्ट असा क्लासान तुम्ही आमचे मैत्रीचे उदाहरण दिसाले सर याद जाता सर तुम्ही घेतले नागपुरले आमकां अजूनही पाठ असा कसा सर तुमकां तुम्ही जुईजाचो पाठ हिंदू वकिला आणि पुष्पक श्रीवाचो पण ती श्रीमंती नाटका पुरली असत सर तुम्ही घातलेली कुवाडी आमकां केन्ना सुटली त्यांनाची ती होई आणि आताची होई सर म्हणटले इच्छे मुखार आडखळी तिघना मनशाक संकटात हे नसताना तोंड दिवंक जाय आव्हानाक पाठ करता तो कर्मकट करतो हा उगडास झालो सर सर तुम्ही आमकां एक कर्मकट्ट्याची काणी सांगलेली उगडास आता तश्यो तुम्ही खूप काणयो सांगल्या सर पूण ही स्पेशल काणी कोणी बरयल्या ती तुम्ही सांगलेले पूण आता याद जायना ती काणी अंतस्करणाक दुखून आसा सर तुमची शेतकावणी आमकां पेटलेली पूण तरी आमचो नाइलाज आसा सर आज या खिणाक तुमची खूब याद येता तुमच्या कुवाड्या जोक्सांची कारण आम्ही लेगीत एक जोक्सूच जाऊन पडल्या सर म्हणलं तुमचे विद्या चीट वाचता हांव थोड्याशा गांभीर्यान दुसरी चीट वाचता हिवूय तशीच चिटकायल्या भायले अक्षर सोबीत नासले तरी सुटसुटीत आसा हांव निर्विकारपणान घडी उसयता आणि संतपणान वाचूंक लागता सर हांव हिंदू पांचवी बीचे हिंदू मध्ये तुम्ही म्हाका पतंग करून शिकयलो उगडास आता सर हांवूच ते इंदुमती लक्ष्मण परवार आयज म्हजी अवस्था तुटिल्ल्या पतंगा भशेन जाल्या सर त्या फुलाचे म्हणून म्हाका सगळ्यांनी हिणायला सर हिणो सर तुम्ही आमकां खूब माया दिली फक्त 3 महिन्यांनी आमच्या तिघांचे आयुष्य बदलून उडयले त्या वेळार ते कुपी काळखान चाचपडत पडला सर सर तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज असा कालूच विद्यान सांगले तुमका चीट धाडल्या म्हणून पण तुमका आम्ही आता तुमका खंयच मेळचे हो प्रयत्न करता फोन नंबर आम्ही देसाय सरा कडल्यान घेतलो रागार जावचे न्हू सर आता मनाची अस्वस्थताय वाढूंक लागल्या एक वथरेकण लागून रावले संवेदनशील काळ जागे जाऊन काळजाचे ठोके वाजविल्या वरी आक्रांत मांडूंक लागले सर हांव व्हीआयपीतले पुष्पा पुष्पाचे फाटले 2 दिस तुमचो शोध घेतलो पण तुमची भेट झाली आता स्पर्धेची नाटकाय सोपल्यात पण या खिणाक आमचे जिवितूच नाटक आयज हे नाटक सोपतले पयलीच पड्डो पडटलो तर तुम्ही म्हणताले न्हू इच्छे मुखार आडखळी तिघना ताची प्रचिती आमकां खऱ्यांनीच आयल्या सर तीस ताल्ला जागाय आम्ही पळयल्या कल्पना भयंकर दिसतली सर पण प्रत्यक्षात भंय दिसना ह्या वेळार एकूच खंद मनाक सतयना मरणकट्याचो तो ध्वनी आमकां व्हीआयपी कित्याक मेळना सोदूनय बी निमण्या प्रश्न चिन्हांनी काळीस उमटून वता हांव दोनूय चिट्ट्यो कुशीक दवरता अंतस्करणात दुःखान दिसयता खंयच्यान तरी एक कठीणशी झुळूक झणझणून उडयता विजेच्या झटक्यावरी म्हजे हात वर्तमानपत्राचेर घुरी घालतात पयलीच हेडलाईन वाचता हुंको दिल्ले वरी माथाळो तोंडातल्यान भायर सरता कांपालार तिगा चलयांची मांड घोडी घेऊन आत्महत्या थँक्यू हनुमंतजी फॉर दिस दॅट्स व्हेरी शॉर्ट अँड वंडरफुल शॉर्ट स्टोरी अँड यू रेड इट आउट so wonderfully thanks a lot now I come to the next poet participant of this segment
Tejashree Prabhugaonkar ji. Welcome Tejashree ji to this literary forum. Tejashree ji is in fact a bilingual writer and poet. She writes in Marathi as well and has two books to her credit, Savali Sans in Konkani and Bolke Thase in Marathi. She writes with equal ease in both the languages. Here, she has been invited to recite some of her Konkani poems. Tejashree ji, I request you to recite some of your poems. Thank you. Namaskar. Hoy, ja pahile kahiche kavitiche naam asa. Hoy, hangaj khui tari shenla mujhe bhurge pon. Hoy, hangaj khui tari shenla mujhe bhurge pon. आंबाड्याचे चिचे पोंदा पत्र्यांच्या पोंदा काजुनी बोरां भिण्णां तारां चिन्नां थायत उरले रानांनी तळ्या धडयेर होंस पोंदा आंब्या पोंदा इदळांनी पेरां धडे वोवळी धडे थायत पसुना मू बांदांनी नुस्तें सोदूंक सुद्दां आसिये शिवेल्या जाळांनी काळखाकुडीत आंबल्यो खातना ओडूंक ना मू दोणांनी वडापाळां घट्ट धरून चलता आसता वडांनी मास्तराच्यो बोडयो काय काडे म्हणटा आसता बायण्यांनी कसलो कसलो खेळटना शेणूंक ना शेणला आसूये तिरसना देवळा खांबे घट्ट धरून खेळटा आसूये सोडिनी आपा लिपाक करतना लिपून रावला आंगणांनी वाट सोदीत धाडले आसतले कानांतल्या मुदींनी भोवागिरची वाट सोदीत गेलां आसतले लिपून रावला आंगणांनी वाट सोदीत भोवागेची शेत धाडले मुद्यांनी आता कितें परत येतले उरलां फक्त यादींनी भोवागेरच घुसकून उरलां दोळे भरतात यादींनी भोवागेरच घुसकून उरला दोळे भरतात यादींनी म्हज्या दुसऱ्या कवितेचें नांव आसा गोंय मुक्ती झुजाऱ्याच्या यादीक समर्पित कालच 18 तारखेक क्रांती दिन जालो आणि त्या झुजाऱ्यान ज्या झुजाऱ्यांनी या गोंयाच्या लढ्यान भाग घेतिल्लो आणि ज्यांनी आपलं जीवर्पण केलं त्यांच्या खातीर आम्ही ही कविता बरयल्या. ओके. कात पोन्नी सोडली ताणी कात पोन्नी सोडली रे गोंय मुक्ती हावेसाची कात नवी ओढली रे सुके झुजारी जाऊन ताणी घर दार सोडले रे बावडे उभे जाऊचे म्हणून कितली रानां भोवले रे किट्ट टाळखा फुटले डोळे किट्ट काळखा फुटले डोळे सोदले पाकले खापरी काळे मस्त मिस्ती सोदून भुरी तांचे घाली रे तात ताणी सोड भय भिरांत ना कसली भय भिरांत ना कसली जिविताची पर्वा नसली जय हिंद म्हणत त्यांनी कादेत पडले कोण घरदार दिले पहिलीच सोडून कान भूक गेल्ले दिसून गोंय मुक्ती खातीर मागीर आर्मां ताणी जोखली रे पात ताणी सोडली मार फार आंगार झरीत मार फार आंगार झरीत सोपली अडची चीण चिमी बंदची बंद दारां तीर्थ आतां जाल्ली घरां किरे बंदी वंटी भितर वर्सां वर्सां काडली थंयसर सुचिल्ली फाट पांय गाल वंटीनीच पळयली रे कात ताणी सोडली आज आज आमचें मुक्त गोंय हांसतो दर्या हांसती न्हय पालासीचेर तिरंगी बावटो वाऱ्यार हालत उबो जंय थंयच वामिले रक्तापा विसरू नाकात तुमी तांकां मात नाका चला जार काही सुंदर गोंय घडचे रे सुंदर गोंय घडचे गोंयची शान वाडोवची म्हणून तात ज्यांनी सोडली तांची याद सदां उरची तांची याद सदां उरची म्हणजे स्टेप तुमचं नाव असा बाबू मुझो व्हड झालो प्रत्येक घरान हे भोवते करून दिश्टी पडटा म्हणून हांव ही कविता बरयल्या कुकुलो बाबू मुझो कुकुलो बाबू मुझो खेळण्यांनी खेळटालो तिमखुऱ्यांनी वतालो पांय फुटल्यात चालीक लागला बाबू मुझो व्हड झाला भुरग्या वांगडा खेळटालो किजिलां घेवन येतालो रडटा रडटा थांबतालो परत खेळूंक वतालो पण आज बाबू मुझो व्हड झाला चार बुकां धा बुकां शिकता शिकता कॉलेजीत पावला खाड मिश्यो आयल्यो आतां बाबू मुझो व्हड झाला कॉलेजीत वचूंक लागलो
तसं जीव खाल्लं बापायचो. कॉलेजीत वचूक लागलो तसं जीव खाल्लं बापायचो. घेतली माझी मोटरसायकल, आता चेडवांक भोंवडावपाक लागला. बाबू म्हणजे व्हड झाला, दूरदर्शन केले, केबल लायल्या, इंटरनेटही घरात घेतला, मोबाईल तीच पर कारणाक लायता, त्यांना हसता त्यांना तापता. बाबू म्हणजे व्हड झाला, भाजी हुमण नाका झाला, हॉटेलात वचून खावपाक शिकला, गोरवां भशेन भाजी खातात किती, आमकां पिसान काढूंक लागला. बाबू म्हणजे व्हड झाला, युनिफॉर्म गेले, युनिफॉर्म गेले पेटी आयल्यात, पेशण्याच्या नावा खाला मोठे जीन्स घालूक लागला, हात कापी बानियाना घालता, दुधाक पितारल्यात. हय बाबू म्हणजे व्हड झाला, बाबू म्हणजे व्हड झाला. जोडपाची बुद्ध ना, जोडपाची बुद्ध ना, बापाय कुस्तार मारता म्हज्या. पूत जाय म्हण आवडेली हिरे देवा कसली सजा, काल खंयचो बियर पिला, बाबू म्हजो व्हड जाला. अशें तशें म्हळ्यार बापायचेर गुरगुरता. कित्याक जालें अशें वेल्यान आनी विचारता. फ्रेंडा वांगडा डिस्को नाचूंक लागला, बाबू म्हजो व्हड जाला. मोटको लायता, सिगार ओडटा, रातीच्यो पिकनिको करता, कानाक थीक, दोळ्यांक गोगल, आतां जाणवायो सांगूंक लागला, शेवटाक नापास जाला. एकूण कितें, बाबू म्हजो व्हड जाला. आतां पयर पावस पडलो तेन्ना खूब आनंद जालो, ताजेर हांवें आनी कोरोनाचे सगळ्याक वास्तव चल्ला म्हणून ताजेर एक कविता बरयली. ती वाचता. म्हजे कवितेचे नाव आसा भन्नाट पावस. अख्ख्या संवसारार पडला करोनाचे सावट, अख्ख्या संवसारार पडला करोनाचे सावट, भिरांकूळ वाटार सगळो तरी तूं आयलो धांवत. मनाक मातशी उमेदीची थाकाय दिवन गेलो म्हणून मारता तुका उलो. यो रे पावसा यो, वर्सा भशेन यो, यो रे पावसा यो. पावसा तुझ्या तुझ्या वाटेर मरे सगळ्यांचेच लागल्या डोळे, पावसा तुझ्या वाटेर मरे सगळ्यांचेच लागल्या डोळे. स्वागत करून देखून फुल्ले जायो जुयो मोगरे कळे, चोरव सरला वय नाट लावपाक यो, यो रे पावसा यो घसघश्यांनी यो. गुरुम माथ्यार घेऊन शेवटी शेतान देवला, वाट पळय शेतान ताजी कामेऱ्या रावल्या. पाया पोंद्या पाया पोंदा जाऊं दी रे बड, पाया पोंदा जाऊं दी रे बड, पालो तो बड. उमेदीचे बरगे वटर थन्नाट चाली यो, यो रे पावसा यो, यो रे पावसा यो. नपच्छात जाऊं दी करू ना, नपच्छात जाऊं दी करू ना, पोटाची भूक काय थांबपाची ना. भायले काय ना घेवपाचे, डोंगर पिकोनूच खावपाचे. रान माळ कामत पुरसू शेतां पिकोवंक यो, पल्लेतल्या भाजक्या बियांचो वास सुंगत यो, यो रे पावसा यो. व्हाळ भरू चिगूर मेळू, बोंगे खडसाणे खूप मेळू, पुट्ट मारून मेळपाचे ना, पुट्ट मारून मेळपाचे ना. धांवत येईल रे कोरोना, आमले तोरान पेड मारया, कांद्या भजी सांजेची खाऊया. यो रे पावसा यो, उमेद घेऊन यो, यो रे पावसा यो. आजकालच्या चलग्याचे वेगळेच मागणे असतात आणि त्यांची कल्पना घोवा होतात ते वेगळेच असतात. ताका लागून हांवे ही एक कविता बरयल्या. म्हाका घोव कसो जाय ताजेर, आताच्या चलग्यांक घोव कसो जाय ताजेर. म्हाका बाबा तू असोच जाय, तुझ्या कवितेचे नाव. म्हाका बाबा तू असोच जाय, नाका म्हाका तुझी आवय बापूय, नाका म्हाका तुझी भयण भाव, खंयी आसू तुजी नोकरी, स नंबरी पगार आसूकच जाय, म्हाका बाबा तूं असोच जाय. आसत तुजे फ्रेंड सर्कल, विकेंड पार्ट्यो पिकनीक बदल, जाय तुका सिगार बियर, म्हाका वायन पिवपी जाय, म्हाका बाबा तूं असोच जाय. फ्रेंडा खातीर खर्च करतलो म्हाका चलचें ना, तांचो घरान बोवाळ गोंदळ म्हाका उपकारचें ना, नाका म्हाका तांची मस्ती जाणवाय, म्हाका बाबा तूं असोच जाय. डिश वॉशर वॉशिंग मशीन तुवेंच लावची पडटली, हांव जोडूं जोडनाका, तुजे तुजो बँक बॅलन्स गडगंज जाय, म्हाका बाबा तूं असोच जाय. म्हजी मम्मी म्हजो पप्पा येतली केन्ना केन्ना, सिनेमात नाटकांत पॉश हॉटेलांत तांकां भरूंकूच जाय, म्हाका बाबा तूं असोच जाय. तुजी आवय बापू शी ते पोरणे फर्निचर, म्हाका चलची ना तुज्या आवयची पिरपीर,
म्हजे उतर मानूंक जाय म्हाका बाबा तूं वचत जाय तुज्या म्हज्या संवसारांत हांव राणी तूं राजा तुज्या म्हज्या संवसारांत हांव राणी तूं राजा फॉरेन मारून म्हाका मजा मजा करूंक जाय म्हाका बाबा तूं वचत जाय हांव बाबा मॉडर्न चली म्हजो पप्पा तुका गाडी तुजे कपडे फॅशन वारी न्यारी म्हाका शॉपिंगाक व्हरूंकच जाय म्हाका बाबा तूं वचत जाय तुज्यार हॉटेल हॉटेलां करुया म्हज्या खावूया पास्ता बर्गर पिझ्झा म्हजी नोकरी आसत बाकी सगळें तुवेंच सांबाळूंक जाय म्हाका बाबा तूं वचत जाय म्हाका बाबा तूं वचत थँक्यू तेजश्रीजी म्हजी आणि एक कविता हो हो चालेल अद्भुत रचनाय रचणाऱ्या नृत्या एक अद्भुत रचनाय मोगी आई भयण सखी कितलीशीच तुका दिसली हय ती एक अस्तुरी ती सुसंस्काराची खाण पूण जाणवता तिच्या जतनायेची वाण कोण मांडटा तिचो मांड कोण धांवत्या गाडयेन तिची अबरू लुटतात तिची विटंबना विटंबना करतात आणि गुन्यांव लुपोवपाक भर रस्त्यार मोकून मारतात कोण जबाबदार कोण बेजबाबदार हे शासनच जाणा अरे ज्या दादल्यांची स्फूर्तीदात्री बायल तिचे रक्षण कोणे करप ती समर्थ आसा समाज घडोवपाक सगळ्यांत तुम्ही अशें कोणें समजलें न्हय अनुशासन तिनेच घडोवचें आज जायत्यो मिडिया जशे टीव्ही रेडिओ दिसाळी तिच्या सांगाता खुबी आसता जगाच्या कोणशान कोणशान तिचो आवाज जाय पावता मायेची खाण स्फुलिंगाची देवी तिच्या विणे एक वेळ जायत पुरुष बाबडो तिच्या विणे एक वेळ जायत पुरुष बाबडो पूण ती संपूर्ण आसा अशिक्षीत अस्त्रेचे उणी दुणी खावपाचे ते दीस केन्ना सोंपले आज ती कल्पना जावन अंतराळ वेंगायता आज ती कल्पना जावन अंतराळ वेंगायता हुंड्या खातीर बळी वचचे पयली ती आकांत मांडटा धाय विको नाक न हाडटा आयज समृद्ध परावलंबी शारिरीक दुर्बलतेचेर वैचारीक मात करून आगामी जग ती चिकली चिकली हातूंत दुबावना हीच नार केन्ना विरांगना केन्ना दुर्गा केन्ना रुद्रकाली केन्ना भद्रकाली जाल्या तिचो मान एकोचीत जावंकच जाय कांय जुल्मी दादल्यांक त्या दुर्बलपणाचो फायदो घेवन शिक्षीतपणाचो फायदो घेवन तिच्या देहाची विटंबना करून कसलो आनंद मेळटा हे तेच जाणात नागरी उगडी करून धिंड काढून कसलो पुरुषार्थ सांगतले देव जाणा अरे तूं म्हजी जर तिच्या सहनशक्ती बरोबर तूं हरतलो त्या प्रामाणिकते बरोबर दी तूं खोटो करतलो त्या कारुण्या बरोबर दी तूं लजतलो हा वस्तुरी हाचो म्हाका अभिमान आसा हा वस्तुरी तिका दाखयता खंयची तिका आपणा बाबतीर आसा बरबादी काय आबादी तूं ठरय आदिशक्ती ती हांव आदी माया ती हांवच म्हाका शांता करशी तर जगांत शांतताय रुद्रा करशी तर दुखांस कितें करते ते तूंच ठरय तूंच ठरय Thank you, Tejasriji, for all those beautiful poems, and specially thanks for your diction, rhythm, and the very special dramatic style of reciting poetry. Thanks a lot. Now I come to the third participant of this forum, Pushpa Nayak ji. Pushpa Nayak ji is a senior Konkani poet and has a collection of poems titled Tsavat, and besides this her poems have been appearing in so many literary journals in Konkani. I invite Pushpa ji to recite her poems now, and after her recitations the forum will end. Thanks a lot, and I invite now Pushpa ji to recite her poems. Thank you. Namaskar. म्हजे कवितेचें नांव आसा हांव कविता चाल लावन म्हणटा स्फूर्त हांव कला हांव सरस्वत हांव कळ हांव हारसो हांव क
कवित मजे नाम स्फूर्त हा कला हा सरस्पत कौल हा हारसो हा कवित मजे ना कोणाक दिसली लग तू बाय कोणाक करतू पान कोणे गायले पोवाडे खुशीच्या भरान कोणाक दिसली लग तू बाय कोणाक करतू पान कोणे गायले पोवाडे खुशीच्या भरान कोणाक बसली झळू चुरचुरे काळजांत कोणे रचली गजल दुखाच्या लोटांत कोणाक बसली झळू चुरचुरे काळजांत कोणे रचली गजल दुखाच्या लोटांत ज्योत हांव उर्ब हांव उर्जले गीत हांव हंस हांव छंद हांव कवित मजे नांव ज्योत हांव उर्ब हांव उर्जले गीत हांव हंस हांव छंद हांव कवित मजे नांव कोणे आळायलो देवा मंद भजन गान कोणे ओवाळी देवी आरत आपली गान कोणे आळायलो देवाक मंद भजन गान कोणे आळायली देवी आरत आपली गान मनन चिंतन करूंक लायता थंड शीतळ रान अख्खे विश्व भोंवडावन हाडटा एक रूप जावन मनन चिंतन करूंक लायता थंड शीतळ रान अख्खे विश्व भोंवडावन हाडटा एक रूप जावन मन हांव बुद्ध हांव आत्म्यांत वस्त हांव सैमांत हांव सृश्टींत हांव कवित मजे नांव मन हांव बुद्ध हांव आत्म्यांत वस्त हांव सैमांत हांव सृश्टींत हांव कवित मजे नांव कवित मजे नांव लोकशाय असली कसली नसती तुमची लोकशाय असली कसली नसती तुमची लोकशाय संविधानाच्या नावान चला कायचे काय संविधानाच्या नावान चला कायचे काय अशांतीचे वारे घालूं ती रंग जाय अशांतीचे वारे घालूं ती रंग जाय मेनवा तू शिस्त तुमच्या सच्ची नसाय मेनवा तू शिस्त तुमच्या सच्ची नसाय असली कसली नसती तुमची लोकशाय असली कसली नसती तुमची लोकशाय कायदे करतल्यांक अक्षर वळख लागना कायदे करतल्यांक अक्षर वळख लागना गुन्यांव फाटभूंयो मंत्री जावपाक आडायना गुन्यांव फाटभूंयो मंत्री जावपाक आडायना चार पयशेच गाठीक तांच्या आसूंक जाय चार पयशेच गाठीक तांच्या आसूंक जाय असली कसली नसती तुमची लोकशाय असली कसली नसती तुमची लोकशाय माणसुकेच्या बुन्यादीचेर भिस्त ना माणसुकेच्या बुन्यादीचेर भिस्त ना नितीच्या मार्गाची तुमच्यात आस्त ना नितीच्या मार्गाची तुमच्यात आस्त ना अशी कुशीक गुंड चार पोसपी जाय अशी कुशीक गुंड चार पोसपी जाय असली कसली नसती तुमची लोकशाय असली कसली नसती तुमची लोकशाय
देशहिताचे तुमकां केन्ना पडू ना, देशहिताचे तुमकां केन्ना पडू ना, घरचो भेदीय केन्ना कादेंत पावना, घरचो भेदीय केन्ना कादेंत पावना, कितें करून सत्ता तुमकां भोगूंक जाय, कितें करून सत्ता तुमकां भोगूंक जाय, असली कसली नसली तुमची लोकशाय, असली कसली नसली तुमची लोकशाय, असली कसली नसली तुमची लोकशाय। पळ रे शणै बाब, पळ रे शणै बाब, कितें चल्लां कोंकणीच्या मळबांत, पळ रे शणै बाब, कितें चल्लां कोंकणीच्या मळबांत, दिसता कुपां सरून पेल्यान, दिसता कुपां सरून पेल्यान, माय भास शिकना त्रास भास चलना, पोरके भासाचे थंय मान, माय भास शिकना त्रास भास चलना, पोरके भासाचे थंय मान, दिसता कुपां सरून पेल्यान, दिसता कुपां सरून पेल्यान, आवयच्या कुशीत स्वास मेळ्ळो, माय भाशेचो ध्यास तुवें घेतलो, आवयच्या कुशीत स्वास मेळ्ळो, माय भाशेचो ध्यास तुवें घेतलो, कोंकणी मनशाक जागो केलो, भाशे खातीर जीव अर्पिलो, कोंकणी मनशाक जागो केलो, भाशे खातीर जीव अर्पिलो, परक्या भासाच्या पोशांत घुस्पल्लो, सुटूंक ना अजून सो अभिमान, परक्या भासाच्या पोशांत घुस्पल्लो, सुटूंक ना अजून सो अभिमान, दिसता कुपां सरून पेल्यान, दिसता कुपां सरून पेल्यान, धरणे धरले उपास केले, मार खाले जीव वगडायले, धरणे धरले उपास केले, मार खाले जीव वगडायले, सरकार नमले माल सोडयले, माय भाशेक पीठ गावले, सरकार नमले माल सोडयले, माय भाशेक पीठ गावले, लिपयो बोलयो परक्यो भासो नकलाम यात्रे पयऱ्यान, लिपयो बोलयो परक्यो भासो नकलाम यात्रे पयऱ्यान, दिसता कुपां सरून पेल्यान, दिसता कुपां सरून पेल्यान, तिबो लागलो पाट फावलो, राजभाशेचो मुकूट सोबयलो, तिबो लागलो पाट फावलो, राजभाशेचो मुकूट सोबयलो, बगावळ जाली कायदो जालो, भोवमान सन्मान कोंकण्याक मेळ्ळो, बगावळ जाली कायदो जालो, भोवमान सन्मान कोंकण्याक मेळ्ळो, कोंकणींत बरयना सरकार वापरिना, कायदो उरलो कुरकुटान, कोंकणींत बरयना सरकार वापरिना, कायदो उरला कुरकुटान, दिसता मायभास रे काळखान, दिसता मायभास रे काळखान, पळ रे शणै बाब, कितें चल्लां कोंकणीच्या मळबांत, पळ रे शणै बाब, कितें चल्लां कोंकणीच्या मळबांत, दिसता कुपां सरून पेल्यान, दिसता कुपां सरून पेल्यान, दिसता कुपां सरून पेल्यान।